आपल्यासोबत राज्याचे वनमंत्री सुधीर भाऊ आहे. काल मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यामध्ये वैनगंगा जो आहे नदीजोड प्रकल्प आहे, त्यामुळे विदर्भाला मोठा फायदा होणार आहे. भाऊ, कशा पद्धतीने पाहता? साधारणतः विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण हे अनेक वर्षापासून जास्त आहे, आणि याचं कारण पिकाची उत्पादकता, शेतीच्या उत्पादकतेमध्ये कमी येण्याचं कारण महत्त्वाचं सिंचनाचं अपुरी साधनं. या प्रकल्पाने विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. पाऊस भरभरून पडतो विदर्भात, पण पावसाला साठवून व्यवस्थित त्याचं नियोजन करण्याचा जो अभाव होता तो या प्रकल्पाने निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर जेव्हा दूर होईल तेव्हा शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम या योजनेतून निश्चितपणे होणार आहे. यामध्ये आणखी महत्त्वाचे निर्णय, झाड तोडल्यास 50,000 दंडसुद्धा होणार आहे आपल्याच विभागाचा. साधारणतः आपल्याला माहिती आहे की आपण क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग असे शब्द वापरतो, परिसंवाद होतात, पण तरीही हम नाही सुधरेंगे अशा पद्धतीने काही लोक वागतात. 1964 जो कायदा होता त्यामध्ये 1,000 रुपयापर्यंतचा दंड असा साधारणतः शब्द वापरला. नॉन शेड्युलट्री हे तोडायला काहीही बंधन नाही, पण ज्या शेड्युलट्री आहे त्या तोडायला मात्र परवानगी घ्यावीच लागते, ती तुमच्या शेतात असो अन्यथा इतर कुठेही असो. पण हे बघितलं की काही मोठ्या शहरांमध्ये प्लॉटिंग करण्यासाठी सर्रास झाडांची कत्तल होते, परवानगी घेतली जात नाही, शिफ्टिंगचा कुठेही प्रयत्न केला जात नाही, आणि मग ती कत्तल केल्यानंतर 1,000 रुपयापर्यंत दंड आहे. मग कुठं RFO 500 रुपये दंड करतो? पुण्यामध्ये एकानी 800 झाडं तोडलेत, 800,000 रुपये त्याला दंड लागला, त्यांनी सहज आनंदाने भरला. आणि म्हणून जेव्हा विधानसभेमध्ये एका प्रश्नाच्या संदर्भात ही माहिती जेव्हा प्राप्त झाली तेव्हा मग आम्ही 1,000ची किंमत आज किती असावी ही माहिती घेतली, आणि आता 1,000 रुपयापर्यंतचा दंड आता 50,000 रुपयेच असा केला आहे, पर्यंत केला नाही. पर्यंत जेव्हा आपण करतो तेव्हा मग ती अधिकाऱ्यांना संधी मिळते की याच्यामध्ये कोणी 5,000 घेईल, कोणी 10,000 घेईल असं न करता 50,000 रुपये एका झाडामागे दंड, आणि त्याच्या 3 पट झाडं त्याला गावावी लागेल. उद्धव ठाकरे 3 दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहे, ते काल बांगलादेशच्या संदर्भात हिंदूंचं रक्षण करा केंद्र सरकारची जबाबदारी असंही म्हणाले. असं आहे, हे केंद्राला काय जबाबदारी आहे हे केंद्र बघेल, तुमची काय जबाबदारी आहे एकदा तुम्ही बघा ना. तुमची जबाबदारी स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या विचारावर चालण्याची आहे. त्यांचा विचार तुम्ही 3-3 दिवस जाऊन आता दिल्लीच्या दरबारामध्ये तुम्हाला जावं लागतं, याच्यापेक्षा वाईट दिवस काय असू शकतात तुमचे? तुमच्यासोबत तुमचे कार्यकर्ते राहायला तयार नाही, आमदार तुम्हाला सोडून जातात, ही तुमच्या विचाराची जी काही परिपक्वता असायला पाहिजे ती वैचारिक परिपक्वता राहिलीच नाही. ज्या पद्धतीनं काल जे काही कार्यक्रम होता त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि तिन्ही नेते होते, अजितदादांनी म्हटलं आहे का मी सगळ्यांपेक्षा सिनियर आहे, म्हणजे 99च्या बॅचचा आहे तरी मी मागे राहिलो आणि बाकीचे पुढं गेलेले आहे, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं. नाही, तो गमतीचा भाग होता. सभेमध्ये अनेकदा कोणीही असेल एक त्या ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण व्हावं म्हणून आपण अजितदादा बोलताना त्यांची ती बोलण्याची ढब बघितली असेल तर ती काही नाराजी नव्हती. ती आपण एक तशी गंमत करतो किंवा 1990 मी निवडून आलो, 99 देवेंद्रजी आगे, 2004 एकनाथ शिंदेजी आगे, मग वाटतं गमतीचा भाग आहे ती काही त्यांची म्हणजे मनामध्ये काही आहे असं मग कधीच वाटलं नाही. त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की मला सांगितलं असतं तर पूर्ण पक्ष घेऊनच आलो असतो मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरमध्ये. नाही, म्हणूनच म्हणतो तो गमतीचा भाग होता. आपण अशी गंमत करतो त्या ती एक गंमत होती. मला जर पहिल्यांदा संधी दिली असती तर मी पूर्ण पक्ष घेऊन आलो असतो, गमतीचा भाग असतो. याच्यामध्ये
मला वाटतं की गंभीरतेने या बातमीकडे कोणी बघू नये. प्रकाश आंबेडकरांमधलं का सगळे चोरे हे अयोग्य ठरू शकते, म्हणजे ते शक्य नाही आहे अशा पद्धतीने नाही. ठीक आहे, आता सध्या या बाबतीमध्ये माननीय सुप्रीम कोर्टापासून तर देशामधल्या अनेक नेते, अनेक सामाजिक काम करणाऱ्या लोकांचं, एकूण अनेक गोष्टींबद्दल आरक्षणाच्या संदर्भामध्ये मतमतांतरे आहे. यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की एखाद्याला आरक्षणाचं रक्षण देताना इतरांची काळजीसुद्धा घेतली पाहिजे, अशीच पद्धत विकसित करणं हे क्रमप्राप्त आहे आणि गरजेचं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 17 ऑगस्टला दिले जाणारा एक मोठा कार्यक्रमसुद्धा त्या अनुषंगाने सरकारच्या वतीने घेतला जाणार आहे जनतेपर्यंत. अतिशय, तुम्हालाही माहिती आहे, एक अतिशय मोठा कार्यक्रम पहिल्यांदा मध्य प्रदेशमध्ये झाला. आता आपण केल्यानंतर झारखंडनेसुद्धा घोषणा केली. झारखंडचे पैसे कमी आहे, 1000 रुपये आहे. महाराष्ट्र संपन्न आहे आणि महाराष्ट्राने निर्णय केला. आणि कालपर्यंत साधारणतः 25 कोटीपेक्षा जास्त आत्ता पात्र अर्ज आपल्याकडे आहे. तर विचार हा झाला की रक्षाबंधनाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आग्रह आहे की रक्षाबंधनासारखा पवित्र दिवस आहे, भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा तो अतिशय स्मरण राहील असा दिवस असतो, आणि म्हणून या सर्व महाराष्ट्राच्या बहिणींना ही पहिली रक्षाबंधनाची भेट द्यावी यासाठी 19 हा कार्यक्रम करता येईल का अशी विचारणा जेव्हा केली, तेव्हा 25 कोटीपेक्षा जास्त बहिणीच्या खात्यांमध्ये पैसे जायला हे एका मिनटाचं किंवा एका तासात होणार नाही. याला साधारणतः सर्व अकाउंटमध्ये पैसे जायला 2 दिवस लागतात. मग असं ठरलं की 17 आपण भाऊबी आपल्या रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम जो आहे तो 17 तारखेला आपण सुरुवात करायचा, म्हणजे 17, 18, 19 साधारणतः 25 कोटी भगिनींना ही रक्षाबंधनाची भेट जाईल. घर घर तिरंगा अभियानही यावर्षी राबवलं जाणार आहे, त्यासंदर्भातसुद्धा निर्णय मोठा निर्णय झाला देशात आहे तो, आणि सर्वच लोक या अभियानामध्ये सहभागी व्हावं. खरं तर आपल्या माहिती आहे की स्वातंत्र्यासाठी 1000 शहीदांनी खूप कष्ट सहन केले, प्राणाची आहुती भारत मातेच्या चरणी दिली. तो जो स्वातंत्र्यवीरांनी यातना सहन केलं ना, याचा आपण म्हणजे आपण विचारसुद्धा करू शकत नाही, अंगावर काटे येतात. शहीद राजगुरू त्यांना किती इंग्रजांनी त्रास द्यावा, गरम तव्यावर झोपवलं, बर्फाच्या गादीवर झोपवलं, एवढंच नव्हे तर बकेटमधल्या विष्ठा जमा करून त्या विष्ठा अंगावर टाकल्या. पण राजगुरू तसुभरही इंग्रजांना बधले नाही, अशा 1000 कथा आहे. या स्वातंत्र्यवीरांनी जो हा आमच्या हातात परमपूजनीय तिरंगा ध्वज दिला, हा तिरंगा ध्वज कापडाचा चौकोन तुकडा नाही. या तिरंगा ध्वजामध्ये आम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस दिसतात. ICS झालेला तरुण विचार केला असता तर संपन्न जीवन जगू शकले असते. पण तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दू. शहीद आजम भगतसिंग मेरा रंग दे बसंती चोगा म्हणत हसत हसत फासावर गेले, आणि त्यांची आई वीरमाता म्हणते की माझ्या गर्भातून 100 भगतसिंग जन्माला आले असते तर मी देशासाठी अर्पण केले असते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ती अंदमानच्या जेलमधली काळ कोठडी मी बघून आलो. मी तुम्हाला सांगतो, एक दिवसही जर आपण कोण्या राजकीय नेत्याला तिथं ठेवलं ना, तो आयुष्यभर राजकारण सोडून दे. त्या कोठडीत, ज्या कोठडीमध्ये काहीही उपलब्ध नाही, त्या ठिकाणी लोखंडी भांड्यामध्ये जेवण करावं लागतं, समोर फाशी दिल्या जात आहे आणि ती रोज तुम्ही पाहतात. यांनी आपलं आयुष्य दिलं तिरंगा ध्वजामध्ये, असे 1000 शहीद आपण दिसतात तर तो तिरंगा मानाचा, सन्मानाचा, पवित्र, परमपूजनीय, तो हर घर तिरंगा. याचा अर्थ काय? तो देशभक्ती ना हो क्षणिक उबाल, मन में पगे वह पुरे साल, हा भाव घेऊन
तिरंग्याच्या रक्षणाचा सन्मानाचा भाव घेऊन वर्षभर आम्ही आपली कृती करावी म्हणून हर घर तिरंगा हा कार्यक्रम आहे. हे होते वनमंत्री सुधीर भाऊ. त्यांनी सांगितलं घर घर तिरंगा हा उपक्रमही महत्त्वाचा आहे आणि लोकांच्या भावना त्याशी जुळलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.